अध्यक्ष महोदय, हिंदुस्तान स्काउट्स एंड गाइड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था आहे अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट एंड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिला जाईल असा करून अध्यक्ष महोदय, गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. अध्यक्ष महोदय, खरा प्रकार त्यानंतर सुरू होत आहे. फसवणूक झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, त्या मुलांनी त्या पंकज चोराकडेला फोन करायला सुरू केला की आमचे पैसे हे तुम्ही पत्र दिलं ते शाळा आम्हाला नोकरी देत नाही, स्वीकारत नाही. अध्यक्ष महोदय, त्यांना सांगण्यात आलं हे पैसे आम्ही वरुण सरदेसाईंना दिलेत, पैसे जर परत आले, पैसे परत आले की हे पैसे मी तुम्हाला परत करतो. अध्यक्ष महोदय, पैसे परत करतो. अध्यक्ष महोदय, आज मितीस, त्यानंतर अध्यक्ष महोदय सरकार आली, माननीय मुख्यमंत्री झाले तत्कालीन, त्यांचे नातेवाईक अध्यक्ष महोदय, या हिंदुस्तान स्काउट्स आणि गाईड संस्थेने महाराष्ट्र भरातून किती मुलांना फसवलंय त्याची माहिती काढणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे. किती मुलांची फसवणूक झाली आहे, शेतकऱ्यांची मुलं शेत विकून अध्यक्ष महोदय 8-8 10 लाख रुपये असे संरक्षित लोकांना जर देणार असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. सन्माननीय योगेश सागर यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे, शासन निश्चितपणे त्याची चौकशी करेल.